आज आपण पाहू शकतो गेल्या 10 वर्षांमध्ये पुणे जिल्ह्याचा चेहरा मोदीजींच्या नेतृत्वात बदलला. पुण्याची मेट्रो असेल, या ठिकाणी हायवेज असतील, या ठिकाणी मुळा मुठा नदीचा शुद्धीकरणाचा प्रोजेक्ट असेल, या ठिकाणी 24/7 ची योजना असेल, या ठिकाणी एसटीपी ची योजना असेल, प्रत्येक विषय जर या ठिकाणी मी सांगितला तर एक फार मोठी यादी आहे. पुणे शहराला आधुनिक रूप हे मोदीजींच्या माध्यमातून मिळत आहे. आता पुण्याचं नवीन टर्मिनल सुरू झालं, लवकरच त्या ठिकाणी आवागमन सुरू होईल. पुण्याला नवीन एअरपोर्ट देण्याचा मानस आमचा आहे. या पुण्याला देशाचं टेक्नॉलॉजी हब हे करण्याचा विचार आज आमच्या मनामध्ये आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, अजितदादा, आम्ही सगळे मिळून पुण्याला टेक्नॉलॉजी हबच्या रूपानं विकसित करतो. आणि मला सांगताना आनंद वाटतो, अरे लोक सांगतात बंगलोर हे स्टार्टअप कॅपिटल आहे, कोणी म्हणतं हैदराबाद हे स्टार्टअप कॅपिटल आहे, पण तुम्ही आता या ठिकाणी जर बघितलं देशामध्ये सर्वात जास्त स्टार्टअप कुठे असतील तर ते महाराष्ट्रामध्ये आहे, आणि त्यातही सर्वात जास्त मुंबई आणि पुण्यामध्ये आहे. अरे देशाचं स्टार्टअप कॅपिटल हे महाराष्ट्र आहे, आणि महाराष्ट्राचं टेक्नॉलॉजी कॅपिटल हे पुणे आहे. महाराष्ट्राचं मॅन्युफॅक्चरिंग हब हे देखील पुणे आहे.